बिंदास, निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ रमेश बिंदास। सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यात प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र माने उपसंचालक कृषी विभाग सोलापूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रणजित पाटील। यावेळी श्री माने यांनी शास्त्रज्ञांच्या पुढे शेतकरी गेलेले आहेत, पिकतं पण विकत नाही आणि जे विकतं ते पिकवायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। रणजित पाटील यांनी क्षेत्र कोणतेही असू द्या, त्यामध्ये सिकंदर आपण पाहिजे असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर वक्तव्य करताना सांगितलं। गोसावी यांनी संपूर्ण अहवाल सादर केला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव उधाते तर आभार प्रदर्शन ज्योती गायकवाड यांनी केलं। टीम एमएच बिंदास करिता प्रतिनिधी सचिन वाघमोडे सोलापूर। विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना जे दडलेले विविध क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, तर ज्याच्यामध्ये जे दडलेले गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी आजचा हा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित